जवळ बसलेली बैलाची जोडी आलेली आहे आणि काय स्पीड आहे, काय स्पीड आहे बैलाची, आजच्या दिवसातली याला जबरदस्त स्पीड असलेले बैल आपण बघितले. या बैलांबरोबर त्याच्याबरोबर असलेले शेतकऱ्याचं सुद्धा कौशल्य आपण मानलं पाहिजे. भर पावसात आणि या चिखलामध्ये बैलांबरोबर पळणं. आजचा हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आता थोड्या वेळ आधीपर्यंत मला 101 डिग्रीचा ताप होता आणि मी औषध घेतले, पॅरासिटामॉल घेतली आहे आणि चाललो आता आणि पाऊस पण एकदम भरमसाट पडतो, म्हणजे एकदम मुसळधार पाऊस आहे. गेले 2 ते 2.5 तास पाऊस इतका मुसळधार होता की मला वाटलं की पूर्ण दिवस हा पडतच राहणार आहे. आत्ता जरा कमी झालंय तर तुझ्या आधी एवढं करतो मित्रांनो, हा कंटेंटच एकदम जबरदस्त आहे तर त्यासाठी एकच रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आजचा कंटेंट असा आहे की आपण आज खेरशेत गावामध्ये आलेलो आहोत. मुंबई गोवा हायवे बघा माझ्या मागे दिसतोय NH66 आणि ते खेरशेत गाव आहे आणि इथे ना बैलगाड्यांची शर्यत आहे. अनोखा कन्सेप्ट आहे, भर पावसामध्ये कोकणात बैलगाड्यांची शर्यत आज आपण बघणार आहोत आणि मी तरी पहिल्यांदाच बघणार आहे. खूप धमाल व्हिडिओ असेल मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मला गर्दी दिसते आणि भरपूर प्रमाणात इथे लोक आलेली दिसत आहेत आणि काही वेळा आधी ना इथे इतका पाऊस होता तो पण अगदी 2 ते 2.5 तास पाऊस पडत होता. मला वाटलं की हे रद्द होईल कारण का पाऊस एकदम जोरदार होता आणि आता मी जवळ पोचलेलोच आहे. तर येस चला माझ्याबरोबर, इथे समोरच मला ना बैल दिसत आहेत, दाखवतो तुम्हाला, जबरदस्त बैल आहेत. कशी आपल्याला चिखलात वाट काढून जावं लागतंय आणि भरपूर प्रमाणात इथे लोक आलेली आहेत. इथे अगदी व्ह्यू साठी पण आपल्याला स्पॉट भेटत नाहीये, जागाच नाही. आणि इथे मी बघू शकतो इथे काही मुलं शाळेतनं सुद्धा आलेली आहेत, अगदी शाळेतनं घरी न जाता थेट इथे शर्यत बघण्यासाठी आलेली आहेत. आणि अक्षरशः शेतातनं आहे ना आम्ही वाट काढत काढत आलेलो आहोत. हे बघा चिखलातनं आलेलो आहोत आणि निसर्ग बघा, पाऊस पडतोय इथे, रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि भात शेती दिसते इथे आणि इथे शेतातच इथे बैलगाड्यांची शर्यत असणार आहे. तर आपण जवळ जाऊन बघूया. इथे ना मैदानातला एक कोपरा सुद्धा रिकामा ठेवलेला नाही, अगदी आम्हाला इथून वहाळातनं वाट काढून जावं लागतंय आणि इथे समोर आम्हाला असं वाटलं की जागा असेल, जवळ जाऊन बघूया आपल्याला व्ह्यू कुठून चांगला मिळेल तो. जागा आपण शोधतो जाऊ आणि बघा ना इथून या झऱ्यातनं या वहाळातनं आपल्याला वाट काढत काढत जावं लागतंय. तर दादा कुठून आला तुम्ही? कुठून? चिखली. किती लांब आहे इथून? 18 किलोमीटर. संगमेश्वरवरनं पण लोक आलेली आहेत शर्यत बघण्यासाठी, अगदी घाटावरनं पण आले असतील ना बैल? किती किती बैल किती असतील साधारण? 400 बैल मित्रांनो, 400 बैल आपल्याला बघायला मिळतील इथे. आणि किती वाजता चालू झाली शर्यत? 1 वाजता. आणि किती वाजेपर्यंत चालेल? 6:30 होते. अरे वा. आणि म्हणजे कशा बाबतीत, म्हणजे प्राइस कसं आहे स्टॉप वॉच, म्हणजे जो सर्वात लवकर येईल त्याला त्याचा नंबर ना? अच्छा अच्छा. अच्छा म्हणजे अगदी लांब लांबून बैलांच्या जोड्या आलेल्या तिथे. काय बक्षीस काय इथे? 10,000 पहिले बक्षीस. अच्छा 10,000 आहे का? आपल्या दिशेने येत आहेत. कोकणातली शर्यत मित्रांनो, बैलांची शर्यत. मित्रांनो बघा इथे बैलांना आंघोळ घालत आहेत. अजून एक बैलांची जोडी आलेली आहे रिंगणाच्या मध्ये आलेलो आहोत. हे बघा इथे म्हणजे आपल्याला चांगला व्ह्यू मिळेल. इथून बैल पळत आहेत. कुठून? उजरे. किती लांब आहे इथून? 35 किलोमीटर. मित्रांनो म्हणजे बघा आकर्षण ही कोकणाची शान आहे, बैलगाडीची शर्यत किती प्रमाणात लोक आलेत बघा इथे. नमस्कार, आम्ही हा कोकणाचा एक कार्यक्रम असतो नागरिक स्पर्धा, त्यासाठी आम्ही खास मुंबईहून कल्याणहून आलो आहोत. कल्याणहून आलो आहोत स्पर्धा बघण्यासाठी. अच्छा. दुसऱ्या सुट्टी काढून आम्ही आलो आहोत.
आम्हाला खूप छान वाटतं की स्पर्धा गावामध्ये कोकणामध्ये भरवतात, त्याच्यामुळे गाव कुठलं गाव कुठलं आपलं पुरळ कुठे कुठे किती लांब आहे इथून? गाव आमचा आहे कल्याण साहेब, आम्ही कल्याणच्या फक्त स्पर्धा बघण्यासाठी आलात तुम्ही, म्हणजे तुम्ही कोकणातले नाही आहेत मुळातले? अजून एक जोडी सुटलेली आहे, त्याने काय स्पीड आहे बघा, चिखलातलं वाट काढत चाललेले आहेत हे बैल, वॉट अ स्पीड! काय बघा अनुभव काय म्हणतो तुमचा इथे बैलगाडीच्या शर्यतीत? मधील बोलायचं म्हटलं की आपला तरुण वर्ग आहे तो उत्साहात आपला इथे पार पडावा आणि चांगलं आम्हाला एक वेगळा जोश येतो आणि हा आनंद बोलला की कोकणात असा भावरतो आणि आमचा कोकणात असं भारी वाटतं मस्त. आणि इथे मी असं ऐकून घाटावरनं सुद्धा बैल आलेले आहेत, कोल्हापूर वरून आलेले आहेत बैल, म्हणजे ही कोकणाची शान आहे, म्हणजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ना आपण इथे खेरशेत मध्ये, म्हणजे आपल्या गावी इथे एवढ्या लांबून बैल आलेले आहेत आणि इतक्या लोकांनी इतक्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय, म्हणजे ही खर तर बैलगाडीची शर्यत नाही, नांगरणी स्पर्धा असं बोलू शकतो आपण. अजून एक रॅली चालू झालेली आहे, दोनशे रॅलीज आहेत इथे, 200 बैलांच्या जोडी आलेल्या आहेत, गावठी बैल आहेत. पाऊस म्हणजे तुम्हाला सांगू, पावसाची पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे आणि मुसळधार पाऊस पडतोय, पण तरी तर लोकांच्या पावसाचा विचार न करता शर्यत पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि बघा खरंच हे कौशल्य, हे कौशल्य आहे एवढं पावसात बंदच पाहायचं. जोडी क्रमांक 66 बैल आहे सुद्धा गावठी बैल, मस्त त्याच्या शिंगाला जो केशरी कलर केलाय एकदम मस्त वाटतं बघायला. काळे बैल बैल काय ऐकायचं मागत नाहीत, बैल जरा हट्टी झालेत तिथे आणि नांगर घेऊन ही शर्यत आहे. अवा बैल बघा काय करतोय, स्टेबल झालेला आहे आता बैल. फेमस असलेली बैलाची जोडी आलेली आहे आणि काय स्पीड आहे, काय स्पीड आहे बैलाची, अजून अनावर झालेले आहेत. आजच्या दिवसातली याला जबरदस्त स्पीड असलेले बैल आपण बघितलेत, या बैलांबरोबर त्याच्याबरोबर असलेलं शेतकऱ्याचं सुद्धा कौशल्य आपण मानलं पाहिजे. भर पावसात आणि या चिखलामध्ये, या चिखलामध्ये बैलांबरोबर पळणं त्यालाच खरं कौशल्य म्हणतात कोकणाच्या शेतकऱ्याचं. आपल्या जागेवरती आला बैल, आपण बघितलं या बैल कसा आपल्या जागेवरती धावत आलेला. तर मित्र इथे पक्या भाय झाडावरती उभं राहून रेस बघतोय आणि सगळ्यांना तो विनंती करतोय की मी बोरिवलीकर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भवानी सबस्क्राईब केलंय, दाखवतोय आपल्याला चॅनल, येस भाऊ खूपच उत्साही दिसतोय. अरे बघा भाऊ बरोबर पक्या भाई बरोबर अजून एक जण आलेला आहे आणि बघा इथे बैलाची जोडी आलेली आहे, इथे बैल अनावर होत आहे, तिथे पाणी खूप जास्त प्रमाणात आहे आणि इथे चिखल पण जास्त प्रमाणात आहे आणि इथे पक्या भाई बघा पक्या भाईनी सबस्क्राईब केलं आपलं चॅनल आणि बघा नाव काय आपलं, अक्षय भांगरे. मित्रांनो आपण खूप डेंजर स्पॉटला आलेलो आहोत, तिथे थोड्याच वेळाने बैल धावत येणार आहेत, कदाचित ते आपल्या अंगावरती पण येतील. आले मित्रांनो बघा एंट्री एक्झिट पॉइंट आहे हा बैलांचा, हे बघा हे बैल येते, बघा इथे अजून एक जोडी येते आणि इथे बघा वाळ बघा इथे बैल बघा इथे आपल्या जवळ आलेले आहेत, इथे बघा हे सगळे बैल आहेत. वडेर म्हणजे जवळचं जात तुम्ही, काय नाव काय बैलांचं? सोने आणि पप्या. इतर वर भर पावसात एवढा उत्साह बघायला मिळतो आपल्याला शेतकऱ्यांचा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. पाईपलाईन कदमवाडी राहतो आणि खरेदी बघण्यासाठी आज कोकणामध्ये आलो.
गाव कुठलं आपलं? गाव वडेरू. वडेरू मध्ये शर्यतीसाठी तुम्ही आलात. वर्षात किती वेळा होते ही शर्यत? फक्त पावसाळ्यातच असतात, पण आता ही पहिली आहे. अच्छा अच्छा, पहिली आहे ही, आता चालू राहणार. मित्रांनो, ही बघा, ही एक अजून एक जोडी आहे जी सज्जन आलेली आहे शर्यतीसाठी. संग्राम आणि भारत, संग्राम आणि भारत. तर मित्रांनो, बघा इथे आपल्याला अजून भरपूर सारे बैल दिसले, त्यांची पण शर्यत आता थोड्याच म्हणजे हे सुद्धा आता थोड्याच वेळात शर्यतीसाठी पळणार आहेत. हे बघा ना, तुमचे बैल आहेत का? कुठले? मग कोण जॉकी कोण आहे तुमचा? पळणार कोण बैलांबरोबर? आहे तिकडे गेला. मग काय कशी कशा प्रकारे मेहनत घेता तुम्ही या शर्यतीसाठी? खूप मेहनत घ्यायला लागते, पप्पा वगैरे आई वडील मेहनत करतात. म्हणजे काय म्हणजे त्यांना प्रॅक्टिस वगैरे देता तुम्ही बैलांना? म्हणजे कुठे तुम्ही तुमच्या शेतामध्ये प्रॅक्टिस करता? मस्त नाव आहेत मित्रांनो वजीर आणि हा सोन्या. आणि कलर बघा दोघांचा सेम आहे. कशामध्ये? धामणीच्या चकड्यामध्ये शर्यती झाली ना, ते 6 नंबरचे मानकरी आहेत. अच्छा, 6वा नंबर आलेला का? अरे वा, 6 नंबर. आणि मला तिकडे सुद्धा बैल दिसत आहेत आणि तिकडे ना खिल्लारी बैल दिसत आहेत. आपण जाऊया बघूया. बैल मारतो काय? दिसतोय शांत, पण मारकुटा बैल आहे. आपल्याला समोर तिकडे त्या ग्राउंड वरती जायचं आहे. आणि ते बघा वाळ बघा किती जोरात आहे. हे बघा किती मेहनत घ्यावी लागते बघा बैलांना कव्हर करण्यासाठी. बैल बघा आणि साईज बघा बैलाची. जवळ जाऊ नका ना, हा तेच म्हणत. अरे बापरे, आबा अंगावरती आलाय बघा. अनोळखी माणसांना हा उभं नाही करणार. 21 वर्षाचा बैल आहे मित्रांनो. बघा काय नाव काय त्या बैलाचं? संग्राम. संग्राम काय तुमचा आहे का? देवळे. कुठे रे, कुठं आलेत? देवळे. देवळे देवळे गाव कुठे आलं? बाबा बैल बघा बांधून देवळे त्याला म्हणून. अरे बाबा, हे बाबा लांब राहूया. हा बघा, हा पण इथे चौथा. आणि इथे बैल एवढे फ्युरियस दिसत ना, एवढे एकदम यांच्या जवळ जायला भीती वाटते. येऊ का इथून तिकडे? मारणार नाही ना, अंगावरती येणार ना. मित्रांनो, एकदम बैलांच्याच मध्ये आलो आणि ते बैल एकदम खुदशी बैल वाटतात, एकदम खुन्नसवाले बैल दिसतात. सनी सावकाशी येतो बघ, तो बघ. अरे तुमचा कोणता बैल आहे? गावडी बैल. काय नाव काय? बंड्या. खास शर्यतीमध्ये आणलेला आहे या बैलाला. काय मेहनत घेता तुम्ही या बैलांना शर्यतीसाठी तयार करण्यासाठी? ही मेहनत म्हणजे यांना खाद्य परत त्यांची अंगोल बिंगोल असते. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांना प्रॅक्टिस वगैरे काय कशी देतात पळण्याची? आणि बघा इथे मित्रांनो, इथे मला अजून 2, 3, 4, 5 बैल दिसतात. 6वा तिकडे मागे सुद्धा आहे. आणि जबरदस्त साईज बघा, हा बघतो बघा कसा अक्षरशः मला ना जवळ झालाय ना बरोबर. हा बघा, हा इथे ऍक्टिवेट झालाय मी जवळ आलो म्हणून. आणि हा वरती आहे तो मुंबई गोवा हायवे. सर्जा आणि वजीर. सर्जा आणि वजीर. सर्जा कोण? हा सर्जा. आणि हा वजीर. मग एकदम सज्जेत शर्यतीसाठी. मित्रांनो बघा, इथे कोंड्याचा चारा खातो हा बैल. आणि बैलाला सजवलं बघा कसं, बैलांच्या शिंगाला हे सॉक्स टाईप असं घातलंय. आणि या कोंड्याचा पाला खातोय. आणि बघा नक्षीकाम केलंय बैलाच्या अंगावरती. मित्रांनो, शेतकरी येतो ना, शेतकरी तो बैल घेऊन येतो आणि तो पण अगदी नांगराव सकट. तर दादा कुठून आलायस तू? कासे गावात ना आलायस? अरे वा, म्हणजे आमच्या शेजारचंच गाव आहे. आम्ही कळमुशीचे. काय नाव काय बैलाचं? पप्या. आणि तुझं नाव काय? ही ताई पण आली. ताई काय नाव तुझं? तू पण कासेत तू झालीस का? अरे आम्ही कळमुशीचे. बैलगाडी शर्यत नाही म्हणू शकत, कारण आपल्याला इथे बैलगाडी नाही दिसली आहे. इकडे जसं की म्हटलं ना की शेतकरी नांगरा सकट आहे, म्हणजे बैल आम्ही नांगराडीची स्पर्धा आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे दादा? कुठून? काशातून. मित्रांनो बघा, हे बैल आहेत ना, हे दोन बैल जोडीने आहेत. आणि मगाशी आपण बघितलं सगळे बैल आपल्याला घाबरवत होते, हा बैल आपल्यालाच घाबरतोय आपण जवळ गेल्यावर. बघा तुला खूप खूप शुभेच्छा शर्यतीसाठी. काय नाव? रॅम्बो. कोकणातले राम भाऊ. हे बघा मित्रांनो, एक खिल्लारी बैल आहे तिथे. उंची बघा बैलांची आणि कसले मजबूत दिसत आहेत. हे बघा इथे पण आहेत. बैल जेवढा शांत दिसतो ना तेवढा मला तरी वाटते शांत नसणार आहे.
मित्रांनो बघा या बैलाला आता चढवत आहे तिथे या गाडीमध्ये. झाली स्पर्धा झाली आपली. अबा केवढा जवळ आलं बघा, बोलता बोलता लक्षच नव्हतं माझं, एकदम जवळ आलेला. आणि बघा अशा प्रकारे बैलांना गाडीमध्ये चढवलं जातं. एकटाचा बैल की अजून दुसरा येतोय? चार बैल राहतील याच्यात. रॅम्बोची लाड करूया आपण. वा रॅम्बो बघा आवडते त्याला. मित्रांनो वगैरे हे दादा आपल्याला आमंत्रण देत आहेत 9 तारखेला कासे गावामध्ये. आणि या दादानी पण सांगितलं 20 तारखेला पालवण गावामध्ये. म्हणजे बघा आपल्याला किती आमंत्रण मिळतात. पिस्टन पिस्टन बैलाचं नाव ह्याच. आणि ह्याचं नाव काय? पिस्टन आणि रॉकी. मित्रांनो कुठे बैल कुठे राहिला? किती लांब आहे तू? 7 किलोमीटर. अच्छा साधारण किती किलोमीटर इथून लांब? 15 किलोमीटर. अच्छा अच्छा म्हणजे बरंच लांब आहे म्हणजे ते. येस येस येस. मित्रांनो बघा आपल्याला इथून सुद्धा आमंत्रण मिळते 20 तारखेला पालवणला. अजून एक सुंदर बैल बघा इथे अंगावरती टिपके बघा याच्या जबरदस्त. हा हा ब्युटिफुल हा सुंदर एकदम सुंदर. काय नाव काय बैलाचं? सर्जा. नाव पण सुंदर आहे. किती वर्षाचं असेल हा? 8 वर्ष. आणि कुठे जन्मला? तुमच्याकडेच की? अच्छा तुमच्या घरचाच आहे. अरे वा. म्हणजे तुम्ही शर्यत बघण्यासाठी की सहभागी होता? आमची गाडी आहे ना, आमची सरच्या पुष्पा गाडी आहे खानगावची. तुमचे बैल आणलेले आहेत का तुम्ही? कुठे ठेवलेत तुम्ही बैल? आता तिकडे आमचे पुढे बांधलेले राज्य आहे, बुलेट राजा वगैरे चालू आहे. आणि त्यांना ट्रेनिंग असते. अच्छा ट्रेनिंग पण देता तुम्ही? हा बैलांबरोबर त्याला पण कळायला लागतो. म्हणजे कसं ज्या टायमाला बैल पळतो त्या टायमाला त्याला अनुभव घ्यायला लागतो की बैल कुठला ओढायचा किती ओढायचा आहे. म्हणजे बैलाबरोबर राऊंड राऊंड आपलं आपण आपोआपच शिकतो आपण. चालेल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. शेतकऱ्याचं वैभव म्हणजे त्याची शेती आणि त्याचं बैल. आणि जो हाडाचा शेतकरी असतो ना तो जास्त प्रेम आपल्या मुलाबाळांपेक्षा जास्त प्रेम आपल्या शेतीवरती आणि आपल्या बैलांवरती करतो. तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ही बैलगाडीची शर्यत बघितली. बैलगाडीची शर्यत किंवा नांदगाडी शर्यत असं आपण म्हणू शकतो ती आपण बघितली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते त्याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्सद्वारे नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मी बोरीवलीकर.